आयोजकाच्या भूमिकेत बातचीत करत असताना पाहायला मिळतात. कुसमाई खार्डी संघाचा एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उद्या प्लीज. 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उद्या. सामन्याला सुरुवात फिरल नायर सर अँड आशुतोष विवारी सर यांना आपण पाहतायत ऑन फील्ड. सामन्याला सुरुवात दुपारच्या 17:00 सुरुवात होते. सर्वांना शुभ दुपार, गुड आफ्टरनून एव्हरी वन. क्रिकेटर पहिलाच बॉल, पहिल्याच बॉल वर चंदू भोईरच्या बॅट मधून अप्रतिम फटका पाहायला मिळतो. डीप मिड विकेटला चेंडू क्लिअर होत असताना वन बाउन्स ने चौकार. चार धावा फलकावर पहिल्याच बॉलवर चंद्रकांत भोईर अर्थात चंदूच्या बॅट मधून चौकार आला. अमोल भगत एका साइडला आपण पाहतायत. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रणजित किनी यांना आपण पाहतायत. हॅटकॅप परिधान करणारे स्वतः एज अ कॅप्टन चंदू भोईरला आपण पाहतायत. गेल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता तोच खेळाडू अजित किनी आपल्या गोलंदाजी मार्कवर. वाघोबा जांभूळपाडा संघाचा भरोशाचा गोलंदाज. खूप चांगला चेंडू होता, बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू निघाला आणि इथून जर आपण पाहिला तर कॉट बॅहेंडच्या माध्यमातून पहिला धक्का चंदू भोईरच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन गॉन. गेले तर एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. तर एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी अँड स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. जर लगातार 3 षटकार जर येत आहेत तर जितेश जे खार्डीचे अप्रतिम आपण पाहतायत, एक खेळाडू फोटोग्राफर म्हणून ज्यांची ओळख, त्यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. हॅट्रिक चौकार आणि हॅट्रिक षटकार जर साध्य करतायत तर जितेश खार्डीचे आहेत त्यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चार धावांवर पहिला धक्का बसला आणि इथून चंदू भोईर बाद झाल्यानंतर नवीन न्यू बॅटर जयवंत, गेली कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अतिशय चांगला खेळ करणारा हा फलंदाज. खूप चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातोय. यष्टीरक्षक अपील जरूर केली होती लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे 5 षटकांचा सामना, हे सुद्धा लक्षात असू द्या. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटातच फेकली गेली पाहिजेत, 5 षटक ही 25 मिनिटे दिली जात आहेत. नागेशला आपण पाहू शकाल, भरपूर वर्ष या खेळाडूने सुद्धा या संघामध्ये अप्रतिम व्यतीत केलेत आणि किशन पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. एक चांगले कर्णधार, चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. ऑन साइडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, कोणतीही चुकी करणार नाही या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विजय. व्हेरी नाईस कॅच, फलंदाज बाद. मिळतो या ठिकाणी दुसरा धक्का अजित किनीच्या गोलंदाजीवर. फलंदाज अमोल भगत बॅक टू द पवेलियन. पाहू शकाल अप्रतिम चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. आपण पाहताय श्रीकृष्ण मंडळ आयोजित चाफेवाडी चषक 2024 शानदार आणि अप्रतिम सोहळा पाहायला मिळतो. सकाळी दशरथजी घरात त्यांनी चर्चा केली, त्यावेळेला सांगितलं 250 रुपये फक्त एंट्री फी होती आणि 1000 रुपयाचं पहिलं कॅश प्राईज होतं आणि तदनंतर मात्र ही स्पर्धा जी सुरुवात झाली, कारण आम्ही तेव्हा लहान होतो आणि अशा वेळेला या स्पर्धेचं कुठेतरी अप्रतिम यशस्वीरित्या मात्र उत्तुंग भरारी घ्यायची आहे, तर आम्हाला मात्र ते सूत्र सोपवलं.
धनेजी वजय साहेब आपण पाहता तीन षटकार आणि तीन चौकार जर येत आहेत तर धनेजी वजय साहेब जे कशीद मधून बिलॉंग करतायत आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम धनेजी वजय साहेब, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. जरी त्यांचा संघ पराभूत झाला तरी एन्जॉय करतायत या सामन्याला, या स्पर्धेला, त्यांचं करूया आपण वेलकम. आणि त्यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आहेत जर लगातार तीन षटकार आणि तीन चौकार जर येत आहेत तर 500 रुपीज. 5-2 धक्के बसले गेले जयवंत पाटील आणि एका साईडला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत रमाकांत, लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं हे आयोजन नियोजन, आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे परंतु आयोजन करून दाखवणं, ते स्वप्न सत्यात साकार करणं, आपल्या नोकरी धंद्यातून व्यवसायातून वेळ काढून मात्र या स्पर्धेला सजवणं ही सोपी गोष्ट नाहीये. कुड्डी लेवारी, खूप चांगला चेंडू प्लेड ऑन, फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. क्लीन बोलच्या माध्यमातून बॅक टू द पवेलियन, काय गोलंदाजी केली अजित किनीने, ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग गॉन. त्यांनी मिस केलंय पहिल्या षटकामध्ये, पहिलाच बॉल आपण पाहू शकला चंद्रकांत भोईरने खूप चांगला स्ट्रोक खेळला होता परंतु तदनंतर जी विकेट मिळाली ती अप्रतिम. चंद्रकांत भोईर कॉटबॅनच्या स्वरूपात बाद झाला. अमोल भगत पुल करण्याच्या प्रयत्नात होता आणि विजयने कोणतीही चुकी त्या ठिकाणी केली नाही. मिडॉनला त्या ठिकाणी फलंदाज बाद झाला आणि तिसरी विकेट जर आपण पाहिली तर अजित किनेची खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. म्हणजेच इथून आपण पाहतायत प्लेड ऑन होताना बॅटची एज होती आणि फर्निचर डिस्ट्रॉईड झालं. टायमिंगच्या बाबतीमध्ये 15 मिनिटं आणि 36 सेकंद तुमच्याकडे आहेत 4 षटकांसाठी. पुन्हा एकदा बॉल तयार, खूप चांगलं डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून हायलाइट्स आपण 3 विकेट पाहू शकलात. ऑन साईडला जबरदस्त जयवंत पाटीलच्या बॅट मधून येतोय कणखर दर्जेदार उतुंग षटकार. या षटकार आणि संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली. टायगर अभी जिंदा आहे असं दर्शवत असताना भरपूर वर्षांचा टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. अनुभवाची शिदोरी त्याच्या पाठीशी आपण पाहत आहेत सुधीर पाटील आणि त्याचप्रमाणे आपण पाहत आहात ताराचंद भोईर हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. महेश भोईर आणि रुपेश भगत यांनी मात्र पहिले सांघिक 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं होतं आणि महेश भोईर यांचं सुद्धा मात्र ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समवेत अनिकेत तुळे हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. कामावरून ह्या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. जयवंत पाटील फार वेगाने निघून गेले होते आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपात धाव येईल की नाही रणजित किनीला त्या ठिकाणी दर्शवत असताना आपण पाहत आहेत पंच. यस, लेग बाईचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आत्तापर्यंत 12 धावसंख्येवर 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 2. तिसरा बॉल सुद्धा या ठिकाणी अप्रतिम पाहायला मिळतोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 12. बारा धावांवर 3 गडीबाज झालेत आतापर्यंत. इथून ऑफ साईडला धर्मेशचा हा फटका फसतोय की काय आणि रणजित किनी त्या ठिकाणी जेल सोडत आहेत. स्वप्नील पुढे सरसावले गेले होते, एकमेकांना दोष देत आहेत. नागेश सांगतायत तुला कॅरी करायला हवं होतं, स्वप्नीलने कॉल नव्हता केलेला. आणि या सर्व काही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. एक सोपा जेल बनला असता परंतु सोपा जेल बनण्यासाठी तुम्हाला फार कष्ट करावे लागतात. जेव्हा दिवसातून तुम्ही 50 झेलचा सराव करता
त्यावेळेला एक झेल तुमच्या उंधळीत अप्रतिम पद्धतीने येतो, त्याला कॉन्फिडन्स कॅच म्हणून ओळखलं जातं. तुमचा आत्मविश्वास सहित झेल टिपण्याचा पराक्रम सुरू राहतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13-3 धक्के लागले गेलेत. फुलटॉस बॉल सोडणार नाही आहे. जयवंत पाटीलला जर असे चेंडू देतील तर तुम्हाला बाउंड्री लाईनच्या रस्तेच दाखवले जातील. पंचांचा सिग्नल काय होतोय, एक्झॅक्टली वन बाउन्स की षटकार हे मात्र चेक करूया आपण. डीबीएन लाईव्हचे जे कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून कॅप्चर केलेला हा चेंडू, फितीत केलेला हा चेंडू आपण चेक करूया. आमचे टेक्निशियन या ठिकाणी आहेत, अपडेटर, हे आपण चेक करूया. गुड शॉट. क्रिकेट टेनिस बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत, स्पेशली इंजिनियर्ड फॉर क्रिकेट. त्याचप्रमाणे आपण पाहतोय लॉंगर लास्टिंग कोर, परफेक्ट बाउन्स मिळतो या बॉलचा, ऑप्टमाइज फॉर क्रिकेट अँड हाय ड्युराल फेल्ट, अशा पद्धतीने हे गुणवैशिष्ट्य आहेत या बॉलचे. पंच बाउंड्री चेक करायची. या स्पर्धेचे आयोजक दत्तात्रय पाटील साहेब आमच्या व्यासपीठावर, तसेच जे गरज साहेब पाहायला मिळतात, शशिकांत गरत, प्रदीप गरत, महेश गरत, जगदीश पाटील, चंद्रकांत पाटील, उमेश गरत, किरण गरत, कल्पित पाटील, कैलाश गरत, पद्माकर गरत, अनिल पाटील, राजेंद्र गरत, साईनाथ गरत, अक्षय पाटील हे युवा मात्र आपण पाहू शकताय. त्यांच्याकडे जे सूत्र धाडलं गेलं आहे, अक्षय दत्तात्रय पाटील, सुरेंद्र गरत, प्रणय दत्तात्रय पाटील, प्रथमेश गरत, बंटी, निरंजन पाटील, शुभम गरत, अतुल किनी, चिराग गरत, कुणाल गरत, कौशिक किनी, दर्पण पाटील, हर्ष पाटील, श्रेयस पाटील, आणि खऱ्या अर्थानं पीच बनवण्यासाठी दत्तात्रय पाटील यांचं मोलाचं सहकार्य, माती चालवण्यापासून तर पीच सारवण्यापर्यंत अशा प्रकारचं व्यक्तिमत्वाने खूप चांगलं कार्य केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. श्रीकृष्ण मंडळ आयोजित आपण पाहत आहे चापेवाडी चषक 2024. डिसिजन पेंडिंग राहिलंय, परंतु 13 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहायचं एक्झॅक्टली काय घडलं गेलं हे आपण दर्शवणार आहोत. मॅच थांबले त्या ठिकाणी. पाणी जरा घेऊन जायचं असेल तर जाऊ शकता. बघूया आपण ऑन स्क्रीन वर आपल्याला सुद्धा पाहायला मिळेल ज्या पद्धतीने चेंडू फुलटॉस बॉल तर होता डेफिनेटली, आणि इथून जर आपण पाहिला तर चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर जे कॅमेरात बंदिस्त झालं आहे ते आपण एक्झॅक्टली स्लो मोशनमध्ये पाहायला मिळतं. इथून नो प्लस कमरेच्या वरती आणि 4 धावा मिळतील.
नो प्लस चार एक्जैक्टली रोप का थोड़ा सा अगोदर चेंडू या ट्रैवल झाला आणि लैंड झाला तिथून मात्र या ठिकाणी वन बाउंस ने चेंडू क्लियर होतोय। धन्यवाद प्रवीण मांगेला यांनी मात्र या ठिकाणी जरूर आमच्यापर्यंत ही माहिती दिली। ऑन स्क्रीन वर आपण घर बसल्या या मॅचचा आनंद घेतायत ते सुद्धा पाहू शकतात। तर 9+4 अशा पद्धतीने 5 धावा आणि फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी मिळतोय। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर 18 या धावसंख्येवर। 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत। दुसरे षटक प्रगतीपथावर 13/3 धक्के लागले गेलेत। षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या वेळेला आपण पाहू शकाल 18 धावा झालेत। या वेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला, नशिबाचा चौकार मिळेल। बॅटचं फेस ओपन केलं गेलं होतं कारण जोखीम पत्करणारा हा स्ट्रोक पाहायला मिळतो आणि जोखीम पत्करावी लागते फ्री हिटच्या बॉलवर आणि तेच या ठिकाणी करत असताना जयवंत पाटीलची बॅट तळपले, बोलू लागले चौकार। बावीस धावा फलकावर पाहायला मिळतात। या वेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर व्हाइट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली गेली 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। बावीस धावांवर 3 गडी बाद झाले, 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला। 2 षटक आपण पाहिली तर भरपूर मिनिटे लागली, त्यामध्ये 5 मिनिटे आपण या ठिकाणी जरूर कपात करूया कारण डिसिजन पेंडिंग राहिलं होतं, टायमर थांबवलं नव्हतं। आणि अशा वेळेला आपण पाहतात की टेक्निशियन एक्झॅक्टली या वेळेला पाहायला मिळत आहेत। आशुतोष वेवारे सर, बावीस धावांवर 3 धक्के आपण पाहताय। श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी आयोजित चापेवाडी चषक गौरवशाली परंपरा या स्पर्धेने अप्रतिम चांगलं क्रिकेट दाखवलंय, चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं, प्रत्येक खेळाडूला व्यासपीठ मिळवण्याची संधी प्राप्त होते। आणि अशा वेळेला आज वैतरणा गट खास करून या गटाला आमंत्रित केलंय आणि म्हणूनच प्रत्येक जण म्हणतो या चापेवाडी चषकाचं आयोजन फार छान आहे आणि आम्हाला या ठिकाणी संधी प्राप्त करून दिली, उपलब्ध करून दिली या खेळण्यासाठी, तर त्या आयोजकांचा आम्ही ऋणी आहोत। संघाची धावसंख्या 22 वर 3 धक्के बसलेत। ऑन साइडला धर्मेशच्या बॅट मधून अप्रतिम क्लास षटकार। गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। डॉट बॉलची सांगता होते। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28-3 धक्के आतापर्यंत लागले गेलेत। धर्मेश पाटील एक पोलीस दलात कार्यरत आपल्याला पाहायला मिळतात आणि अतिशय सुंदर खेळ त्यांच्या बॅटमधून सातत्यपूर्ण पाहायला मिळतो। जयवंत पाटील एका साईडला एक्सपिरियन्स प्लेयर, खूप चांगला चेंडू ऑफ साईडला, लॉंग ऑफ या वेळेला क्लिअर होईल का, चांगले प्रयत्न होते रणजित किनीचे आणि सरळ चेंडू निघून येतोय चंद्रकांत पाटील यांच्या स्वागतासाठी चौकार। थँक्यू, गुड शॉट, खूप चांगले प्रयत्न होते रणजित किनीचे परंतु इथे त्याला बीट करत चेंडू निघून जाईल 4 धावांकरता आणि चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 32 या धावसंख्येवर। 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत, 32 ला 3 धक्के बसलेत आतापर्यंत। जयवंत आणि धर्मेश क्लास बॅटिंग करतायत।
खूप चांगला चेंडू टप्पा अचूक पद्धतीने स्लोवर वन चेंडू होता। अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागते, फलंदाजांचं मनकवडा ओळखणं फार गरजेची गोष्ट राहिले। जरी यूट्यूबचं माध्यम आलं परंतु यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही रणनीती आखू शकता, परंतु तुम्हाला या वेळेला प्रेझेंट काळामध्ये खूप गरजेची गोष्ट असते की फलंदाज कशा पद्धतीने खेळ त्याचं मनकवडा ओळखणं। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता, कॉटन बॉलची संधी आहे आणि इथे यस फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय। अजित किनीच्या गोलंदाजीवर आतापर्यंत चार फलंदाज फेल ठरले गेलेत। फलंदाज बॅक टू द डगआउट 32-4। अजय भगत प्रणय पाटील यांचे परम मित्र या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं करूया आपण वेलकम वाडीवरून। त्यांचं सहर्ष स्वागत आहे। 32-4 धक्के बसले गेलेत। पुरेश्वर काका या वेळेला मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत। त्या व्यासपीठावर दत्तात्रय पाटील साहेब, दशरथजी गरज साहेब एक अतिशय मात्र चर्चा करत असताना जुन्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा सातत्यपूर्ण पाहायला मिळते। जरी मकर संक्रांतीच्या निमित्ताने या स्पर्धेला सुरुवात होत नसली तरी सुद्धा एक छोटी स्पर्धा मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये ठेवली जाते चाफेवाडीच्या माध्यमातून, आणि ही परंपरा अव्याहतपणे अविरतपणे आपण पाहू शकताय। म्हणजे ओल्ड इज गोल्ड असं म्हणायला हरकत नाहीये या स्पर्धेला। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32-4 धक्के बसले, 3 षटकांचा खेळ झालाय। टायमिंगचा विचार केला तर आता तुम्हाला एक षटक हे 5 मिनिटे आणि 53 सेकंदामध्ये फेकायचं आहे। म्हणजे मॅक्झिमम 5.5 मिनिटामध्ये हे जर षटक फेकलं तर तुम्हाला 30-yard सर्कलमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर घ्यावा लागणार नाही। म्हणून वेळेचं व्यवस्थापन फार महत्वाची भूमिका आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळते। टाइम इज मनी, टाइम इज क्रिकेट। अतुल किनी, दर्पण पाटील आणि शयू किनी ते मॅच बॉलची भूमिका जरूर करताना पाहायला मिळत आहेत। बॉल बॉयची भूमिका करतायत आणि बॉल बॉयची भूमिका करणारे हे आमचे 3 सुपरस्टार। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32। आमच्या व्यासपीठावर प्रणय पाटील स्वतः या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। प्रथमेश घरत अर्थातच बंटीला आपण पाहताय। सुरेंद्र घरत यांना सकाळच्या 17 पासून अगदीच खूप चांगली कामगिरी करताना जगदीजी पाटील असतील, आज पद्माकर यांना सुद्धा आपण पाहू शकाल। यस व्हाईट बॉलचा इशारा। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ते फलकावर। 33 धावा 33 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत। ऑन साइडला खेळला गेलाय, खूप चांगला शॉट ऑन पुल केला जातोय। क्षेत्ररक्षक किशन पाटील पुढे सरसावेल, चेंडूची फेक करेल, अॅक्युरेट फेक केली जाते आणि इथे पंकज भोईरला परतावं लागेल चुकीचं कॉलिंग। नैराश्य या ठिकाणी, निराश आणि हताश होत असताना पंकज भोईर बॅक टू द पवेलियन, धक्का क्रमांक 5। आमचे टॉप लेवल ना चर्चा है, एसके बॉय झुकेगा नाही, एसके बॉय झुकेगा नाही, एसके बॉय झुकेगा नाही, आज ट्रेंडिंग यांचा तोवाल। आदरणीय सन्माननीय अनिलजी दत्तात्रय किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि शिवनेरी चषकाचे प्रायोजक आयोजक या ठिकाणी उपस्थित झालेत। तर वेलकम अनिलजी किनी साहेब, आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत, वेलकम। 34-5 धक्के आतापर्यंत लागले गेलेत। नागेश पाटील आपल्या गोलंदाजीवर येत असताना पहिल्याच बॉलवर सांघिक विकेट मिळाली, खूप चांगली फेकी होती किशन पाटीलची। एक अनुभवी असा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ट्रेसर बुलेट फेकी आपण पाहू शकलात। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34-5 गडी बाद झालेत। 5 षटकांचा सामना आपण पाहतोय, यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय। वाडी वर्सेस त्रिशिका 11 वैतीपाडा,
असा सामना आपल्याला पाहायला मिळेल। या दोन संघांमध्ये दोन धावा निश्चित स्वरूपात परिपूर्ण केल्या जातात। पास सिंगल डबल हे क्रिकेट मधील बेसिक आहे। सिंगल डबलला महत्व देणं फार महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते। एक एक धाव आणि एक एक धावेसाठी किती संघर्ष क्रिकेटच्या मैदानात करावा लागतो हे बॅटरलाच माहिती आहे। संघाची धावसंख्या फलकावर 36 वर जाऊन पोहोचली गेली, 36 लॉस ऑफ 5 विकेट। पुन्हा एकदा बॉलर तयार नागेश पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर। एवढा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता। फलंदाज जर आपण पाहिला तर त्या या ठिकाणी पाहायला मिळतो तितीश। आणि दोन धावा येतील का? फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत बॅट स्लाइड केली नाही तितीशने, अन्यथा बॅट स्लाइड केली असती तर कदाचित विकेट या ठिकाणी मिळाली नसती। संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते। संघाची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली गेली, 5-6 धक्के 38 या धावसंख्येवर 38 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत। थेंबे पानी पड़ गए पानी पड़ पोछे आलो घरा कड़े, थेंबे थेंबे पानी पड़ गए पानी पड़ पोछे आलो घरा कड़े। यो रिम जिम पानी बीजू घरानी जीव माझा तड़पड़े, यो रिम जिम पानी बीजू घरानी जीव माझा तड़पड़े। थेंबे थेंबे पानी पड़ रानी एक घरा कड़े। थँक यू। 37 धावा 6 गडी बाद झालेले आहेत, 37 लॉस ऑफ 6 विकेट। खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। अत्युत्तम दर्जाचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून डीबीएन लाईव्हला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि या स्पर्धेचा आनंद घर बसल्या आपण तुम्ही घेऊ शकता। पुन्हा एकदा बॉलर तयार, गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकाल। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत मिस्टर संजय भगत, व्हाईस कॅप्टन आहेत या संघाचे। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता, बॉडमॅनचा परिपूर्ण उपयोग करता आला नाही। डीप बॅकवर्ड स्क्युअर लागला, चेंडू वळतोय, तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचली गेली, 38 रन्स बॉल फेकून झालेत ते। जवळजवळ आपण विचार केला तर 4 बॉलचा खेळ झालाय, 4 बॉलच्या समाप्तीनंतर 38 वर धावसंख्या पोहोचली गेले। आदरणीय सन्माननीय अनिलजी किनी साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 2000 रुपये आलेले आहेत। मंडळ त्यांचं टाळ्या बाजून आभार व्यक्त करतात आणि 6 दिवस टेम्पोची विनामूल्य या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। तर अनिलजी किनी साहेब आपलं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत, थँक्यू व्हेरी मच। अनिलजी किनी आपलं सहर्ष स्वागत आणि या स्पर्धेला आपण आर्थिक सहाय्य आणि टेम्पोची 6 दिवस विनामूल्य आपण व्यवस्था केल्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही दत्तात्रय पाटील, दशरथजी गरद आणि संपूर्ण टीमकडून आम्ही मनपूर्वक आपलं धन्यवाद व्यक्त करीत आहोत। डिसिजन पेंडिंग राहिलंय, संघाची धावसंख्या 38 वर थांबले। आयुष्यात किती वर्ष जगलात याला महत्व नाहीये, तुम्ही कसे जगलात, कोणत्या कंडिशनमध्ये जगलात, कोणत्या परिस्थितीनुसार जगलात याला खूप महत्व आहे। आपल्याला किती लोक ओळखतात हे फार महत्वाचं नाहीये, तर ते का ओळखतात हे खूप महत्वाची गोष्ट आहे। फेअर डिलिव्हरी यावेळेला आपल्याला पाहायला मिळते आणि यस आपण पाहू शकाल, रिव्ह्यू घेतला होता तो फेल झालेला आहे, या ठिकाणी सक्सेस ठरला गेला नाही। आणि इथून जर आपण पाहिला तर यस डेफिनेटली खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडू आपण पाहू शकाल। आणि परिपूर्णतः जयवंत पाटील ज्या पद्धतीने खेळले गेले होते, क्लीन बोल्ड शफल झाले, नागेश पाटील या वेळेला थोडेसे निराश झाले होते अगोदरच्या चेंडूवर आणि षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झालंय ते 4 आणि 4 षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या 44-44 7 धक्के बसलेत। संजय भगत आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत, 21 धावांची एक क्लास हाय क्वालिटी बॅटिंग पाहायला मिळाली आणि इथून जयवंत पाटील बॅक टू द डगआउट। खूप चांगला चेंडू होता, ऑफ स्टंप आणि मिडल स्टंप या ठिकाणी उद्ध्वस्त केला जातोय। फलंदाज बॅक टू द पवेलियन, 4 षटकांचा खेळ। कृपया करून खेळपट्टीवर टीम मीटिंग करू नका प्लीज, कारण ही खेळपट्टी अजून आपल्याला 3-4 दिवस व्यवस्थित ठेवायची आहे। तर प्लीज विनंती करेन प्रत्येक संघाला की खेळपट्टीवर टीम मीटिंग करू नका, घेऊया एक छोटीशी विश्रांती देऊया आमचे जवळचे मित्र कँडी यांना संधी। परफेक्ट झालेले आहेत मिनिट।
फॅन फॉलोइंग त्याची कडक अशी भाऊची पर्सनॅलिटी त्याच्या नावात हाय क्वालिटी म्हणून दादा बनलाय सेलिब्रिटी चव्वेचाळीस धावा सात गडी बाद झालेत आणि चार षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती झाल्यानंतर नागेश पाटील बारा धावा आणि एक सफलता प्राप्त केली. विकुल पाटील बॉलर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा जरा गेम. 3:15 वाजलेत घड्यात आणि इथून अजून आपल्याला दोन सामने खेळवायचे आहेत. पाण्याची व्यवस्था तुमचा ट्वेल्थ मॅन लगेच पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करेल नागेश पाटील यांच्यासाठी. अतिशय सुंदर अशा वातावरणात डोंगराच्या कडाकपऱ्यात बसलेलं हे निसर्गाच्या कुशीत बसलेलं हे मैदान आणि खऱ्या अर्थाने हे मैदानाची ओळख ऐतिहासिक मैदान म्हणून ओळख पाहायला मिळते. विराथन बुद्रुक चौबाजूने जर आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्ग मात्र जसजसा दिवस पुढे जाईल तसतसं या प्रेक्षक वर्गांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभेल. एक काळ असा होता सॅटर्डे संडे फक्त आपण मॅचेस खेळण्यासाठी बाहेर जायचो परंतु आता काळ बदलला, वेळ बदलला, खेळ बदलला. क्रिकेट इज माय पॅशन निर्माण झालं. क्रिकेट आमचा मान, क्रिकेट आमचा सन्मान, क्रिकेट आमचा अभिमान, क्रिकेट आमची धडकन, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आणि क्रिकेट हाच आमचा धर्म हेच प्रत्येकाने व्यापून टाकलं गेलंय. खऱ्या अर्थानं नोकरी धंदा सांभाळून आज आपण सोमवार ते रविवार असं क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं कारण क्रिकेट आमच्या नसा नसामध्ये आहे आणि क्रिकेटमध्ये आम्ही सातत्याने आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हेच मात्र ब्रीदवाक्य पाहायला मिळतं कारण क्रिकेट च्या खेळासमोर कोणीही मोठा नाहीये. पुन्हा एकदा बॉल तयार ऑन साइडला संजय भगतच्या बॅट मधून मात्र जबरदस्त करारा प्रहार. फुल पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल अँड सक्सेसफुल षटकार. वारा वादळ पाऊस काही असो आम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यासाठी तत्पर असतो आणि कँडीने मात्र या ठिकाणी हेच गाणं वाजवलं आणि सांगितलं की हे गाणं मात्र आता अलीच्या काळामध्ये ट्रेंड होत नाहीये, जुन्या आठवणींना उजाळा देत नाहीये, म्हणून हे गाणं तुमच्यासाठी मात्र मी घेऊन येतो आणि त्या आठवणींना उजाळा पुन्हा एकदा तुम्ही द्यावा. ऑन साइडला या वेळेला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेला डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला हवेच्या झोता बरोबर चेंडू मात्र निघून जातोय षटकाराकरिता. लगातार दोन बॉलवर दोन षटकार. गुड शॉट आणि गुड शॉटचे हे चेंडू आहेत क्रिकेट टेनिस बॉल षटकार. चांगली फटकेबाजी संजय भगत या वेळेला आपण पाहत आहेत. 2 ते 3 वर्ष कॅप्टनशिप म्हणून सूत्र सांभाळले आता व्हॉइस कॅप्टन. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं हे मात्र सूत्र द्यायला हवं. बॅटची एज घे चेंडू पाठीमागे निघून जातोय कोणतीही चुकी करणार नाही. क्षेत्ररक्षक गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना तिसऱ्या बॉलवर सुद्धा एक दमखम दाखवण्याचा प्रयत्न केला होता. अजून एक षटकार आला असता तर जितेश जे फोटोग्राफर सुद्धा आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचं मात्र खाडीच्या गावातील आपण पाहू शकाल त्यांच्याकडून कॅश प्राइज आलं असतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 56. एकंदरीत खूप चांगली बॅटिंग केली आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने तो खेळला. हायलाइट्स लगेच आपण सातत्यपूर्ण पाहतो. बॅटचं टॉपच लागलं होतं, बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं या चेंडूवर. संघाची धावसंख्या स्थिरावले आता जाऊन पोहोचते 56 पाच षटकांमध्ये. आपण गेल्या मॅचमध्ये पाहिलं खूप धावा मात्र कुटण्याचा पराक्रम केला तो वैतीपाडा या संघाने. अतिशय जवळजवळ जर आपण विचार केला तर 81 धावांचं डोंगर उभारलं होतं प्रतिस्पर्धी संघाने डोलिव संघाने, परंतु त्या सुद्धा आम्ही पूर्ण करू शकतो ही त्यांची ताकद बनली. त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन हा आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे जवळजवळ जर डोलिव आणि वैतीपाडा हा सामना झाला त्या सामन्याची आठवण 12 मार्च 2006 मध्ये
जर आपण पाहिली तर तो सामना कोणीही विसरू शकणार नाही। 434 धावा चेस केल्या होत्या ऑस्ट्रेलिया वर्सेस दक्षिण आफ्रिका या दोन संघांच्या माध्यमातून। टप्पा अचूक पद्धतीने होता का? तर यस डेफिनेटली चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचली ती फलकावर 56। 4.4 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय। प्रथमेश घरत अर्थातच बंटी आमच्या समोर जोडले गेलेत, लेदर क्रिकेटचा क्लास। प्रणय पाटील यांना सकाळच्या 17 पासून रात्रभर जागरण करणं या स्टेजवर मात्र त्यांचं परिपूर्ण आपण पाहू शकताय। थोडीफार कुठेतरी आयोजकांच्या माध्यमातून प्रणय पाटील नाईटच्या माध्यमातून झोप मिळत नाही, परंतु आम्हाला ही स्पर्धा चांगली पार करायची आहे, पार पाडायची आहे, हे मात्र ते संकेत देत असताना यावेळेला बॅटचा एज घेत चेंडू निघून जाईल शॉर्ट थर्ड मॅनला, फलंदाज बॅक टू द पवेलियन। ग्रेट बॉलिंग कम बॅक केलंय गोलंदाजाने। छप्पन्न धावा 9 गडी बाद सुंदर हे सॉन्ग आपण पाहतायत। अग्री समाजातील गोड गळ्याचा ध्वनी अर्थात जगदीश पाटील मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेला त्यांनी भेट दिली आवर्जून रविवारच्या दिवसामध्ये आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यात आला। अजून एक त्यांचं गाणं इथे सुपरहिट। टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स मिळाला होता, महादेव यांना काही जमलं नाही खेळण्यासाठी। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर। पंच आतापर्यंत पाहतायत आणि लेग बायचा इशारा देत असताना लेट टू लेट बट अप टू डेट या वेळेला डिसिजन सातत्याने पाहायला मिळतं या पंचांच्या माध्यमातून। विकेट सुद्धा मिळाली, फलंदाज त्या ठिकाणी बाद होऊ शकला, एक धाव मिळाली लेग बायच्या स्वरूपात 57 आणि जवळजवळ ऑल आऊटच्या स्वरूपात आपण पाहू शकलात। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली गेली 57 आणि 58 धावांचं लक्ष हे समोर ठेवले गेलंय। 58 रन्स ट्विन कोसमाई खाडी टीमने प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळतोय। वाघोबा जांभुळपाडा अगदी वैतरणा विभागातील एस संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत। खूप चांगलं वैतरणा विभागात सुद्धा क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जातं। अजित किनी 2 षटक 14 धावा आणि 4 गडीबाद 7 इकॉनॉमी, विराज पाटील 1 षटक 16 धावा 16 इकॉनॉमी, नागेश पाटील 1 षटक 12 धावा 1 विकेट 12 इकॉनॉमी, विकुल पाटील 1 षटक 12 धावा 2 विकेट्स 12 इकॉनॉमी। पहिला धक्का 4 वर, 5 वर दुसरा, 5 वर तिसरा, 32 वर 4, 34 वर 5, 37 वर 7, 44 ला 7, 56 ला 8, 56 ला 9 आणि 57 ला 10 म्हणजेच ऑल आउट। एक्स्ट्रा 5 आणि 57-10 अशा पद्धतीने आपण पाहू शकता 11.40 हा करंट रन रेट पाहायला मिळाला। डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून वॅगर व्हील सुद्धा आपण पाहू शकतायत, जे एरो केले तर रेड, तदनंतर आपण पाहिलं ग्रीन, तदनंतर पिंक आणि एका साईडला येल्लो अशा पद्धतीने आपण पाहतोय। जे एरो केले गेलेत त्यामध्ये ग्रीनच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत सिंगल आले, पिंकच्या माध्यमातून 2 अँड 3 आणि रेड 4 आणि येल्लो जर आपण पाहिलं तर 6 जे दाखवले गेलेत मिड ऑफ आणि मिड ऑन मध्ये। चांगल्या पद्धतीने डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही सुंदर परिपूर्ण समरी या ठिकाणी दिली जाते। तर थँक्यू व्हेरी मच प्रवीण मांगेला अँड ऑल टीम टेक्निकल टीम। तर 58 धावांचं लक्ष, चला दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज। दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या लवकरात लवकर।
चला दोन्ही संघाचे कॅप्टन या वैतीपाडा आणि वाढीव, चला वाढीव संघाचा कॅप्टन आणि वैतीपाडा प्लीज लवकरात लवकर या, टॉस करण्यासाठी यायचंय. अगदी थोड्याच वेळात टॉस, त्या ठिकाणी टॉसची प्रक्रिया पूर्ण होईल. जाफेवाडीची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. राजश्री मात्रे बंटीदादा यांना इन्व्हिटेशन कार्ड देण्यासाठी संपूर्ण टीम पोहोचली होती. श्रीकृष्ण मंडळ जाफेवाडी आणि जाफेवाडी चषकामध्ये पाहुण्यांचं स्वागत केलं गेलं होतं. ही संपूर्ण खेळपट्टीवर टीम गेली होती, पाहुणे मंडळी. अमर केक हाऊस, अमर भोईर यांचं मात्र सुंदर केक शॉप पाहायला मिळतं. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर अमोल भगत. पहिलाच बॉल खूप सुंदर पद्धतीने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. अमोलकडे ती टेक्निक आहे, वेग आहे, योग्य ती दिशा सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. MH02 BT 8594 ही जर फोर व्हीलर कोणाची असेल, इनोवा, तर प्लीज ती थोडीशी हटवायची आहे. प्रतिम क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो इनफील्डच्या वरून. गॅप मध्ये खेळला गेला रणजित किनीच्या बॅट मधून. क्लास अँड हाय क्वालिटी दर्जाचा चौकार. स्वीट अँड स्मार्ट फोर. खेळायचं होतं ऑन साईडला, पुल करण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन नव्हतं, परंतु धावा आल्या. खूप महत्वपूर्ण भूमिका आहे. चौकार मिळाला दुसऱ्या बॉलवर. इथून सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेला. रमाकांतला बीट करत चेंडू निघून जाईल चार धावन करता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मॅग्निफिसेंट शॉट. नेत्रदीपक चौकार. जाईल दीप मिळतोय मान भोळाय सोबा. क्या बात है रंजित किनी. मात्र हे आरके एंटरप्राइजेसचं गाणं आपल्याला पाहायला मिळतं. सूट होतंय रंजित किनीला सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकाल, कारण या मॅच मध्ये त्याचा बोलबाला राहिलाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कौतुक केलं आणि तिसऱ्या बॉलवर चौथ्या बॉलवर मिळते विकेट. चंदू कोणतीही चुकी करणार नाही आहे. ग्रेट कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. रंजित किनी गॉन. या टॉससाठी आलेले आहे दोन्ही संघाचे कॅप्टन. तर आपण हार्दिक या वेळेला आपण पाहताय. उत्कर्षला मी विनंती करेन की आपण फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे. आठ या धावसंख्येवर पहिला धक्का फलंदाज या ठिकाणी आपण पाहतायत. रणजित किनी बॅक टू द पवेलियन मध्ये येत असताना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर विघ्नेश साखरतोडे याला पाहिल्यानंतर सुद्धा रणजित किनी यांची आठवण येईल. गुड डिलिव्हरी, प्रचंड वेग या बॉला पाहायला मिळाला. अफलातून बॉलिंग, अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा हा गोलंदाज आपण पाहू शकताय. ज्या बॉडी लँग्वेजने तो गोलंदाजी करतोय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. आणि अशी ज्या पद्धतीने तो बॉडी लँग्वेज त्याची स्पष्टपणे दिसते. अँड्रू नेलची मला आठवण येते, दक्षिण आफ्रिका संघाचा गोलंदाज.
त्याच पद्धतीने त्याची बॉलिंग करण्याची स्टाईल आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी आपण पाहताय सरळ बॅटचा उपयोग केला गेला, वेगेचा फायदा उचलला, वन बाउन्स ने चेंडू क्लिअर होत असताना चौकार, या षटकातील तिसरा चौकार येतोय आता नागेश पाटीलच्या बॅटमधून, अजित किणीच्या बॅटमधून येतोय चौकार चार। आदरणीय सन्मान्य मनोहरजी पाटील साहेब जांभूळपाडाचं एक सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी वाघोबा जांभूळपाडा संघाच्या बॅटरला पोस्ट टेपिंग आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळतं, नो प्लस चार, एकूण पाच धावा मिळतील। शेवटच्या बॉलवर आपण पाहिलं तर डेफिनेटली आपण पाहताय 13 धावा, 5 धावा आल्या, 8 धावा होत्या, 13 धावा फलकावर। हा वेगवान जेव्हा गोलंदाज असतात ना कधी कधी होतं ज्या वेळेला सड पातळ बांधायच्या आणि उंच पुरे असतात अशा वेळेला मात्र त्यांचा जो रनवे असतो तो कधी कधी चुकतो आणि तिथे मात्र चेंडू ओस टिपिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते ती फलकावर आतापर्यंत 13 या धावसंख्येवर। गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता, फ्रीडचा सिग्नल सुद्धा त्या ठिकाणी मिळाला होता। 13 धावांवर पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। चला या आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत, टॉस करण्यासाठी आमचे प्रतिनिधी अर्थातच उत्कर्ष पाटील धनसारचा आवाज, या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया। टॉस का बॉस, मी योगेश आता खरं त्यांना विनंती करतोय की या तुमच्या शुभ असते, मात्र आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत। एका बाजूला युवा ग्रुप वाढीव, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्रिशिका 11 वैतीपाडा यांच्यातला टॉस मात्र आपण करणार आहोत। योगेश आता खरं त्यांना विनंती करेन की या आपण अगदी शॉर्ट टाईम मध्ये हा टॉस देखील उरकणार आहोत, कारण लगतचा मॅच देखील तेवढाच महत्वाचा आहे जो मात्र चालू आहे। हा सामना हा 5 षटकांचा असणार याची देखील दक्षता घ्या। त्रिशिका 11 वैतीपाडा विरुद्ध आपण पाहतोय युवा ग्रुप वाढीव यांच्यातला मात्र एक महत्वाचा सामना, अगदी सेकंड राऊंडचा दुसरा मॅच आपल्याला पाहायला मिळेल, हेड टेल आपल्याला पाहायला मिळणार आहे। यस, हेड इज कॉल अँड इट इज टेल्स। जास्त वेळ आपण घेणार आहोत, योगेश सरांना विनंती करतोय की प्लीज मुख्य व्यासपीठ स्थान आपण व्हायचं, तुमचा निर्णय फक्त आमच्यापर्यंत कळवा। यस, थँक्यू सो मच। इथून आपण पाहतोय टॉस जिंकून युवा ग्रुप वाढीव यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, पुन्हा एकदा जाऊया लगतच्या मॅच कडे जिथे जोडले जातील पुन्हा एकदा प्रमोद शेडगे सर, थँक्यू सो मच। वेलकम बॅक, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत। नुकतीच टॉसची प्रक्रिया पूर्ण झाली, उत्कर्ष पाटील होते त्या ठिकाणी, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, बॅटचं टॉप एज आणि अमोल भगत कोणती चुकी करणार नाहीये। गुड कॅच, नागेश पाटील एक धडाकेबाज फलंदाज, आज कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला परंतु मैदानाच्या आतमध्ये जी गुणवत्ता सिद्ध करायची होती ती करू शकला नाही आणि बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना निराश हताश हतबल मनाने गॉन। 0 वर बाद होताना आपण पाहतायत, क्रिकेटमध्ये तुमची मोलाची कामगिरी होणं फार गरजेची गोष्ट, कारण हा खेळ एका दुसऱ्याने खेळला जात नाही, 11 खेळाडूंचा समूह, 11 खेळाडूंचा सामूहिक चांगला खेळ झाला पाहिजे या भावनेने जेव्हा आपण उतरतो। क्रिकेटमध्ये तुमची खऱ्या अर्थानं कष्ट करण्याची तयारी असायला हवी, फक्त बॅट आणि बॉल हातामध्ये घेतलं म्हणून आपण ॲज अ खेळाडू ॲज अ प्लेअर बनत नाही। क्रिकेटवरची निष्ठा, क्रिकेटवरचं प्रामाणिक प्रेम, सिनियर खेळाडूंचं मान सन्मान आदर, पंचांचा आदर करणं ही फार महत्वाची गोष्ट असते आणि क्रिकेटमध्ये वेळ सुद्धा फार महत्वाची गोष्ट पाहायला मिळते, कारण क्रिकेट खेळत असताना तुमचं 2 ते 3 वर्ष, 3 ते 5 वर्ष, 5 ते 6 वर्ष तुम्ही फॉर्मामध्ये असता, परंतु तदनंतर काय, तर तुम्ही केलेल्या कामाची पोचपावती, तुम्ही केलेल्या खेळाची पोचपावती मिळवण्यासाठी सातत्याने आपण धडपड करत असतो आणि अशा वेळेला मान सन्मान तुम्हाला एखाद्या स्टेजवर मिळतो। ऑफ साईडला खूप चांगला झेल टिपला नागेश पाटील, टायगर अभी जिंदा आहे, ग्रेट कॅच, फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल, मॅग्निफिसेंट कॅच हा झेल टिपल्यानंतर, गुड शॉटचा बॉल दाखवत असताना यस अजूनपर्यंत मी क्रिकेटमध्ये चांगला खेळ करू शकतो हे दर्शवत असताना
आणि लगेच सागर पाटील यांच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल विकेट गेल्यानंतर आल्यानंतर पाहायला मिळते. आणि या मॅचचा आनंद घेण्यासाठी सुधीरजी पाटील, ताराचंद भोईर, सचिनजी माळी आणि संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. खुश असतील या संघाच्या कामगिरीवर. फलंदाज बाद रोहित चौधरी आणि हर्षल मांगेला. हर्षल मांगेल्याचा जबरदस्त कॅप्चर जो चेंडू केला गेला होता, अगदी स्टिकर दिसत होता, श्रीकृष्ण चाफेवाडी असं टायटल आणि गुड शॉट हे मात्र दोन्ही सिम्बॉल दिसत होते. म्हणजे काय जबरदस्त चेंडू कॅप्चर करण्यामध्ये यश संपादन करणारा हर्षल मांगेला. हॅट्स ऑफ. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 जाऊन पोहोचली गेली. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. हॅट्रिकवर पोहोचला गेला होता पंकज भुईर. खूप चांगली गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं पंकजला, प्रथमतः आपण पाहिलं होतं ॲज अ बॅटर म्हणून, त्यानंतर गोलंदाज म्हणून आपण पाहू शकलात. त्याचं मात्र आपण पाहू शकलं तर थोडंसं वजन वाढलं होतं. त्याने मात्र स्वतःला सिद्ध केलं की मला डायटिंगवर राहावं लागेल, मला जर क्रिकेट पुढे खेळायचं आहे तर डेफिनेटली काहीतरी करावं लागणार आहे. आणि स्वतः मात्र त्या ठिकाणी स्वतः शरीराकडे त्याने लक्ष दिलं, आपली हेल्दी सुधरवली आणि पुन्हा एकदा मी चांगला गोलंदाज बनेन हे मात्र त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलंय असा पंकज भोईर. ग्रेट बॉलिंग. 13 धावा 3 गडी बाद. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता, व्यवस्थित कन्वर्ट करू शकले नाहीत. आणि इथून जर आपण पाहिलं तर डॉट वर डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळत आहेत. 13 वर 3 धक्के बसलेत. रणजित किनी बाद झाल्यानंतर आता कुठेतरी चिंतेचं वातावरण निर्माण झालंय प्लेअर स्टँडमध्ये. लो फुलटॉस चेंडू होता, यावेळेला आपण पाहिला समोर ठेवलं होतं. फुटवर्क चांगलं होतं परंतु बॅट फिरवण्याची शैली जी आपण पाहताय ती चांगली नव्हती. आणि त्याचंच कारण या ठिकाणी बीट झाला आणि डॉट बॉलची सांगता झाली. अजून इथून मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मेडन ओर येईल का पंकज भोईरची? खूप चांगला चेंडू आणि विकेट मेडन ओर. क्या बात है पंकज भोईर, निर्धाव षटक टाकण्यामध्ये यश संपादन केलं. जबरदस्त गोलंदाजी, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हियर बाय पंकज भोईर. इकॉनॉमी अप्रतिम पाहायला मिळाला. सुपर बॉलिंग. फलंदाज बाद. महेशजी भुईर आणि रुपेशजी भगत, जर आई कोसमाई खारडे संघ विजयी ठरतोय या मॅच मध्ये तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. या अगोदर सुद्धा रुपेशजी भगत आणि महेशजी भुईर यांनी बक्षीस लावलं होतं, ते त्यांच्यापर्यंत सुपूर्द सुद्धा केलं होतं. आणि महेशजी भुईर हे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिला तर यावेळेला 2 कम्प्लीट झाले. 2 षटकांमध्ये 13 विजयासाठी टार्गेट सेट केलंय 58 धावांचं. म्हणजेच इथून या षटकानंतर चला घाई करा, वेळ दौडू नका. जबरदस्त हायलाइट्स आपण पाहत आहेत. चला वेळेच्या बाबतीमध्ये थोडस सहकार्य करा. 4:15 अजून आपल्याला 2 सामने इथून कव्हर करायचे आहेत. 5:30 पर्यंत सामने समाप्त झाले पाहिजेत. चला पाणी लगेच घ्या. कृपया करून जर तुमचा एक्स्ट्रा खेळाडू असेल तर लगेच पाण्याची व्यवस्था करेल. पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावर दशरथजी घरत, दत्तात्रय पाटील साहेब या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. महेश घरत त्या ठिकाणी पाणी व्यवस्था करत असताना आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. एक चांगलं उत्तम दर्जाचं आयोजन नियोजन कसं असावं याचं प्रात्यक्षिक या स्पर्धेने सातत्यपूर्ण दर्शवून दिलं गेलंय. आईस्क्रीम पॉइंट आपण पाहतायत भावेश भुईर यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 13. 13 धावसंख्येवर 2 षटकांचा खेळ झालाय. निर्धाव षटक फेकण्यामध्ये यश संपादन केलं. वेस्ट इंडिज संघाचा असा गोलंदाज होता ज्याचा इकॉनॉमी फार कमी पाहायला मिळाला. 0.3 येथे 0.0 आपण पाहू शकलात इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. चला टायमिंगच्या बाबतीत थोडस वेळ सहकार्य करा, वेळ दौडू नका प्लीज. आतापर्यंत वेळ झालेली आहे ते आपण पाहतात प्रवीण. 2 षटकांमध्ये वेळ फार दबडला गेला.
फक्त 12 मिनिटे राहिले तुमच्याकडे, दोन षटक ऑफ साइडला फटका तर चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक संजय भगत यस टेकन फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. इथे मात्र संजय भगत ने जरूर चांगला झेल टिपला गेला. आतापर्यंत संजयला मी पाहिले दोन वेळा, फक्त राग मानू नका, त्या बॉल वर राग काढू नका, कारण क्रिकेटच्याच साहित्याचं तुम्ही जर थोडस कुठेतरी मान सन्मान करणार नाहीत तर हे व्यर्थ ठरेल. म्हणून क्रिकेटच्या प्रत्येक साहित्यांचं तुम्ही मान सन्मान करा आणि संजय भगत ते करतील चांगल्या पद्धतीने. मात्र ते व्हॉइस कॅप्टन सुद्धा आहेत, तर झेल टिपल्यानंतर फक्त आपण रिस्पेक्ट देऊन मात्र पंचांकडे चिंडू द्या, जेणेकरून तुमचा सुद्धा खेळ उंचावेल, मान सन्मान तुमचा सुद्धा वाढेल आणि चांगले खेळाडू बनण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 धावा 5 गडी बाद. या क्रिकेटमध्ये फार महत्वाच्या गोष्टी आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 धावा 5 गडी बाद. प्रत्येक जण समजू शकतो ज्या वेळेला सेलिब्रेशन तुम्ही करता त्यावेळेला थोडस एक्साइटमेंट होतात, एनर्जी लेवल तुमची जास्त वाढते, तो अशा वेळेला प्लस पॉइंट वीक पॉइंट पाहिले जातात क्रिकेटच्या खेळामध्ये. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. संघाची धावसंख्या 13 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.1 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. अमोल भगत खूप चांगली गोलंदाजी करत 13 धावा फक्त खर्च करतोय, 2 गडी बाद केलेत, 1.1 ओव्हरचा आतापर्यंत खेळ त्यांनी साकारलाय. 17 बॉल आणि 45 धावा विजयासाठी वाघोबा जांभूळपाडा या संघाला. ऑन साइडला शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, सरळ पिक केलं आणि चेंडूला फेकून दिलंय 6 धावान करता. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, 6. प्रत्येक षटकारासाठी मनोहरजी पाटील जांभूळपाडा यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय आणि ते पात्र ठरलेत. मनोहर पाटील आज ऊर्जा वाढवत आहेत या संघाची. तर विजयी संघ झाला तर महेश भोईर आणि एका साईडला रुपेश भगत यांच्याकडून मात्र आपण पाहत आहेत 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल या षटकार. आणि किरणजी कारबारी यांचं सुद्धा या ठिकाणी वेलकम आहे, स्वागत केलं जातं. त्रिशिका 11 हा स्टँड सुद्धा पाहत आहेत आणि त्रिशिका 11 वैतीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉलर, गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू, खूप चांगलं समंजस गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. फार कमी प्रमाणात असे गोलंदाज असतात षटकार आल्यानंतर फलंदाजाला बीट करतात, अन्यथा त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांचं एक्सप्रेशन दिसतं स्पष्टपणे, भयभीत होत असताना. परंतु यावेळेला दबावाला न जुमानता चांगली गोलंदाजी मी करेन हा आत्मविश्वास आणि माइंडमध्ये फिट ठेवणं, नेव्हर गिव अप, हे जे शब्द आहेत ना ते मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला खूप काही सांगून जातील. मी कधीही हार मानणार नाही. 19 धावा 5 गडी बाद. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इन साइड आउटचा फटका रमाकांतला बीट करत, क्लास फॅब्युलस शॉट, 6 धावा 25 धावा फलकावर, ग्रेट बॅटिंग. विराज पाटीलच्या बॅट मधून 2 चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. क्रिकेटिंग शॉट. पंचवीस वर 5 धक्के आतापर्यंत सामना बॅलेन्सिंग आहे. 58 धावांचा पाठलाग करताना 33 धावांची आवश्यकता, 14.14 रिक्वायर्ड रन रेट आणि करंट रन रेट 9.38 पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. ऑफटमच्या बाहेर ही सर्वात तुमची स्ट्रेंथ पाहायला मिळते. ज्या वेळेला तुम्ही ऑफटमच्या बाहेर चेंडूला पिच करता तिथून फलंदाजाला थोडीशी कठीणाई होते, त्यावेळेला ते शफल होता होता चेंडू फार वेगाने निघून जातो आणि अशा वेळेला व्हाईट यॉर्कर हेच तुमच्याकडे अस्त्र, फार महत्वाची भूमिका. काही काहींकडे वेग असतो परंतु वेगेबरोबर नियंत्रण नसतं. काही गोलंदाज वेगेने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतात परंतु काही फलंदाजांचा यावेळेला गोलंदाजांचा समज असा असतो की मी माझ्याकडे वेग आहे परंतु मी क्लीन बोल्डच करू शकेन या खेळाडूला आणि त्यावेळेला तिथे फटके मिळतात त्या गोलंदाजाला. म्हणून ना 6 बॉल 6 बॉलमध्ये तुम्हाला खूप चांगली किमया साध्य करावी लागते या शॉर्ट टर्ममध्ये. संघाची धावसंख्या 25 वर 5
पुन्हा एकदा बॉलर तयार अमोल भगत एक वेगवान मारा करण्यासाठी खारडी एक्सप्रेस प्रतिम ऑन साइडला खेळला गेलाय फ्लिकचा फटका पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक नागेश पाटील पुढे सरसावतील खूप चांगले क्षेत्ररक्षण तेवढंच अचूक फेकी या वेळेला पाहत असताना नागेश पाटील मॅग्निफिसेंट फिल्डिंग खूप चांगले क्षेत्ररक्षणाची साथ पाहायला मिळाली द ग्रेट फिल्डिंग संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 27 पाच धक्के बसले 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय येणारे 12 बॉल मध्ये विजयासाठी 31 धावा हे सामन्याचं समीकरण चला टीम मीटिंग करू नका प्लीज वेळ दौडू नका कारण तुमच्याकडे फक्त 6 मिनिटे राहिलेत हे षटक फेकण्यासाठी अन्यथा 6 मिनिटाच्या वर जर लागलं तर तुम्हाला 1:38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक घेणं कंपल्सरी राहील सगळ्यांनी कटिंग स्पेशल कुंदन पाटील यांनी प्रणय पाटीलला हा इशारा दिलाय प्रणय पाटील तुम्हाला इशारा दिलाय चहाची व्यवस्था थोड्याच वेळात केली जाईल कॅन्डी यांच्या माध्यमातून हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं आणि एक टायमिंगचं बेता आजच्या धर्मेश 12 बॉल आणि विजयासाठी 31 धावेची आवश्यकता 12-31 समीकरण आहे 15.50 सरासरीने खेळावं लागेल वाघोबा जांभूळपाडा आणि कोसमाई खारडी दोन्ही संघ बलाढ्य आहेत दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळत आहेत दोन्ही संघ लढाऊ वृत्तीचे पाहायला मिळत आहेत परंतु क्रिकेटच्या मैदानात जो खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं खूप चांगला चेंडू बॅटला ब्रश करून जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला विजय किनी बॅक टू द पवेलियन 6वा धक्का 27 या धावसंख्येवर गॉन खूप चांगला चेंडू होता ह्या वेळेला जबरदस्त पंकज भोईरच्या हातामध्ये चेंडू विसावला संतोषची जंगम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम आणि त्यांना विनंती केली आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी ज्यांच्या माध्यमातून मानव तस्करी सायकल या ठिकाणी सौजन्य केली गेले आणि त्यांचं वेलकम आहे या दुपारच्या सत्रामध्ये जवळजवळ संध्याकाळच्या सत्राला सुरुवात किसनजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचे टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत आपला मनपूर्वक धन्यवाद आहे पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली 6वा धक्का बसला आता 11 बॉल 31 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं सुपर मॅच एक चांगलं क्रिकेट गुड क्रिकेट क्वालिटी अँड स्टँडर्ड फुलटॉस बॉल होता सरळ बॅटचा उपयोग करत असताना चेंडू बराच वेळ हवेत 7वा धक्का 27 या धावसंख्येवर वाघोबा जांभूळपाडा संघाचे बॅटर कोणीही तग लावून राहत नाहीयेत इथे मात्र फलंदाज बाद होत असताना तू चल मैं आया अशी स्थिती पाहायला मिळते फलंदाज बॅक टू द पवेलियन गॉन चला थोडीशी घाई करा जरा वेळ दोडू नका प्लीज विद इन 30 या 40 सेकंदामध्ये जाणं फार महत्वाची गरजेची गोष्ट आहे कारण टेनिस बॉल आपण क्रिकेट खेळतायत लेदर बॉल क्रिकेट खेळत नाही आहे तर फक्त बॅट घ्यायची आहे तुम्हाला सेफ्टी गार्ड घालायची आहे आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे इथे हेल्मेट पॅड वगैरे बांधून काही तुम्हाला थांबायचं नाही आहे तर लगेच आपण कृपया करून थोडंसं कॉपरेट करा संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी सुद्धा ही छान पद्धतीने पुन्हा एकदा सजवली गेली पाहिजे तेवढा वेळ आयोजकांना सुद्धा मिळेल तर फार बरं होईल 3.2 बॉलचा खेळ झालाय 27 वर 7 धक्के बसले गेले
खोलवर चेंडू होता ऑन साइड ला जरूर खेळला गेलाय एक धाव अर्जित केली जाईल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का फिकेपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागतं खूप चांगला कमबॅक केलाय धर्मेशने जी गोलंदाजी केली हॅट्रिक वर पोहोचला होता हॅट्रिक बॉल वर एक धाव मिळाली संघाची धाव संख्या 28 म्हणजेच इथून जर आपण पाहिलं 9 बॉल आणि 30 धावेची आवश्यकता विराज पाटीलने 2 षटकार आतापर्यंत ठोठावलेत या सामन्यामध्ये आम्ही आहोत असं विराजने 2 षटकार ठोठावून स्पष्टपणे सांगितलंय तुन धर्मेश आपल्या गोलंदाजी मार्क वर राऊंड द विकेट ने येतोय आता त्याच्या वेळेला राऊंड द विकेट ने येतात तेव्हा अँगल क्रिएट होतो अँगल बदलतो आणि अशा वेळेला आपण पाहिलं तर लेंथ ऑफ लाईन सुद्धा बाहेर निघणारे चेंडू जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात आणि डावखुरे आताच्या फलंदाजाला खास करून स्पेशली जर आपण पाहिलं तर राऊंड द विकेट ने येत असताना पाहायला मिळतात गोलंदाज उजव्या हाताचे इथून खूप चांगला चेंडू होता बॅक टू द बॉलर खेळला गेलाय एक धाव तर अर्जित केली जाईल अमोल बघत मात्र पुढे सरसावतोय चांगली फेकी करतोय तत्पूर्वी जर आपण पाहिला तर यस गॉन 8वा धक्का रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडेसे कमी पडले फलंदाज मिस्टर स्वप्नील 29 या धाव संख्येवर 8वा धक्का बॅक टू द पवेलियन गॉन या वेळेला पाहू शकताय जबरदस्त प्रतिम अगोदर चेंडू स्टम्प्सला स्पर्श केला गेला होता आणि स्पष्टपणे दिसलं श्रीकांत भोईर यांनी मात्र ऍक्युरेट डिसिजन दिलं आणि जवळजवळ आपण पाहतोय 2 बॉल 12 सेकंद तुमच्याकडे आहेत इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला क्षेत्ररक्षक चेंडूवर येत नाहीये चंदू मात्र 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आणि दुहेरीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 31 धावा अजून 7 बॉल आहेत आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 37 एकंदरीत 27 धावांचा लक्ष असेल 7 बॉल 27 धावा चांगला चेंडू होता ऑफ साइडला जरूर खेळला गेलाय चेंडू मात्र पुढे सरसावेल अमोल भगत पुढे सरसावेल फेकी करेल तत्पूर्वी सिंगल वर फक्त आणि फक्त एकच धाव्यावर सॅटिस्फाईड राहावं लागलं परफेक्ट या वेळेला षटक 4 षटक 20 मिनिटातच फेकली गेली आणि इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली आता बॉल आहे तुमच्याकडे 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 26 धावेची आवश्यकता आहे सहा बॉल आणि विजयासाठी 26 धावा हे सामन्याचं समीकरण एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं युवा ग्रुप वैतीपाडा एका साईडला पाहत आहेत खूप चांगला सामना पाहायला मिळेल दोन्ही संघांच्या माध्यमातून दोन्ही संघ बलाढ्य दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत युवा ग्रुप वाढीव आणि त्रिशिका 11 वैतीपाडा असा सामना आपण पाहत आहेत किरणजी कारभारी अय्यान 11 युवा ग्रुप वाढीव आणि एका साईडला त्रिशिका 11 वैतीपाडा किरणजी कारभार यांनी स्पॉन्सर केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय मॅचचा आनंद घेत असताना मनोज दीपेश संपूर्ण आपण पाहताय टीम खूप चांगली गोलंदाजी पद्माकर गरत यांच्याकडून सुद्धा मात्र आपण पाहताय जेवणाची व्यवस्था जर आपण पाहिलं तर ने आण करण्याची व्यवस्था केली गेली आणि खऱ्या अर्थानं या मैदानासाठी सुद्धा त्यांनी रिक्षेची व्यवस्था केली त्यांचा सुद्धा खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आहे या प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने अदा केली गेली या स्पर्धेच्या माध्यमातून 32 धावा वैभव आपल्या गोलंदाजी मार्कवर वैभव एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं चला घाई करा कॅप्टन एकच असावा कॅप्टन 11 झाले तर त्या कॅप्टनचा उपयोग काय वेळेला ऑन साइडला खेळला गेलाय फटका तर चांगला आहे हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना डिस्टन्स क्लिअर होतोय फ्लॅट 6 षटकार
यू, वेलकम बैक। 38 धावा 20 धावे की आता मात्र आवश्यकता आहे। 3 बॉल 20 धावा हे सामन्याचं समीकरण विराज पाटील ने जी फलंदाजी केले ती अप्रतिम पाहायला मिळते। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, चेंडू निघून जाईल जयवंत पाटीलच्या हातामध्ये वन हँड ने जील टिपला गेलाय। 9वा धक्का ए मेरे बायत का खेल है असं दर्शवत असताना ऍज अ विकेट कीपर म्हणून मी जयवंत पाटीलला गेली कित्येक वर्ष पाहिलं, परंतु आज जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन अजूनपर्यंत जयवंत पाटीलचं राहिलंय। आता शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल 20 धावेची आवश्यकता, 12 बॉल 24 धावा केल्या, 200 स्ट्राइक रेट पाहायला मिळाला, ग्रेट बॅटिंग केली होती, 3 षटकार जवळजवळ जर आपण पाहिले त्याच्या बॅटमधून आले होते, क्लास बॅटिंग। तुकडे प्रयत्न जरूर राहिले, खूप चांगलं कॅप्चर करत असताना चेंडू आपण पाहू शकतायत अप्रतिम, शेवटच्या मोमेंट पर्यंत न डळमळीत होताना सुंदर क्लॅरिटी डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून। अतिशय सुंदर पद्धतीने जेवणाची व्यवस्था, स्वादिष्ट जेवण आणि स्वादिष्ट जेवणाची मेजवानी। चला घाई करा प्लीज, फार वेळ दवडला जातोय, लक्षात घ्या खारडी टीम, जरा आम्हाला आयोजकांकडून सूचना येते। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला धर्मेश आणि यस ऑल आउट, खूप चांगली गोलंदाजी वैभवची राहिली, षटकार आल्यानंतर मिळवलेले 2 कॉन्फिडेंटली विकेट आपण पाहू शकलात। आणि इथून जर आपण पाहिला तर वाघोबा जांभूळपाडा संघाचा प्रवास समाप्त झाला, किशन पाटील असे जाऊ नका, सेकंड करून मॅचचा आनंद या वेळेला ज्या पद्धतीने घेतला त्या पद्धतीनेच पुन्हा एकदा आपण या स्पर्धेचा प्रवास तुमचा समाप्त झाला, तुम्ही आलात, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने लक्ष लक्ष धन्यवाद। स्वादिष्ट जेवणाची मेजवानी दत्तात्रय पाटील साहेब यांच्या घरातून आम्हाला मिळाली, त्यांचं खूप खूप धन्यवाद आहे। मनोहरजी पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आणि 600 रुपयांचे हकदार ठरलेत, मनोहरजी पाटील साहेबांनाच मी विनंती करेन